नमस्कार. स्वरप्रवाहाच्या आजच्या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपल्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक इथं स्वागत करते. माणसाच्या मनातील विविध भावभावना किंवा संवेदना यांना आपापसांमध्ये गुंतवून ठेवण्याची जी शक्ती किंवा ऊर्जा असते ती रागसंगीतामध्ये असते. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर शृंगार रसाने परिपूर्ण असलेला राग बागेश्री याच्यामध्ये शुद्ध गंधार जेव्हा मिसळला जातो तेव्हा ते कारुण्य रसामध्ये परिपूर्ण असा आपल्याला ओतप्रोत पाहायला मिळतो. दोन अंगांचे जे राग आहेत म्हणजे रागेश्री आणि बागेश्री यांचं अनोखं मिश्रण असलेला एक राग म्हणजे राग मालगुंजी. राग मालगुंजी आज आपल्यासमोर सादर करतात मानसी कुलकर्णी. ऐकूया. Bye.
भारतीय वाद्य संगीतामध्ये तबल्याचं स्थान हे अबाधित आहे. रागांची रचना, स्वरांचा प्रचार प्रसार, ख्याल गायकी हे सगळं एकत्रित ठेवण्याचं जे सामर्थ्य आहे ते तबला वादनामध्ये आहे. आभाळमध्ये ढग जसे विहरत जातात ना, तशीच काहीशी अवस्था असते. पण तबल्याच्या साथीमुळे या आभाळातील ढग एकत्र होऊन त्याचं वर्षा ऋतूमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता ही तबल्याच्या साथीमध्ये आहे. हाच वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या अथर्व कारलेकर यांचं तबला वादन आता ऐकूया. फरुखाबादचा एक कायदा सादर करण्याचा प्रयत्न करतो. Thank you.
एक लखनौचा रिलाप सादर करतो. नृत्य कला आणि शिल्पकला ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना पाहूनच ओडिसी नृत्याची रचना झाली असावी असं म्हटलं जातं. या ओडिसी नृत्याचं अनोखं दर्शन आपल्यासमोर सादर करतायत शुभदा वराडकर. नवै पञ्चवायु नवा सप्त
नृत्य वादन आणि गायन यांचा अनोखा संगम म्हणजे स्वरप्रवाह हा कार्यक्रम. पाहायला विसरू नका स्वरप्रवाह. तोपर्यंत नमस्कार. शिवो